गोवन वार्ता लाइव चे यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट वीडियो चे नोटिफिकेशन मिळवा। गोव्यातील काले धालो जत्रा नाटक या सगळ्यातून जागतिक पातळीचे कलाकार तयार होत असतात। गोव्याची संस्कृती टिकून ठेवणं फार महत्त्वाचं आहे असं प्रतिपादन परियेचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणेंनी केलं। गोळे सत्तर येथे रणमाले महोत्सवाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते। गोळे सत्तरीत दोन दिवसांच्या रणमाले महोत्सवाला सुरुवात झाली आहे। परियेचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री प्रताप सिंह राणेंच्या खास उपस्थितीत रणमाले महोत्सवाला सुरुवात झाली। यावेळी राणेंचं वाजत गाजत कार्यक्रम स्थळी स्वागत करण्यात आलं। काही ज्येष्ठ लोक कलाकारांचा राणेंच्या हस्ते सत्कार करण्यात आला। गोव्यातील कला संस्कृती परंपरा यातून जागतिक पातळीवरील कलाकार तयार झालेत, हे सर्व टिकवून ठेवणं फार गरजेचं असल्याचं प्रताप सिंह राणे म्हणाले। गोयाभर कितकीशीच मंदिरां आसात आणि त्याका लागून प्रत्येक उत्सव जे लोक जमतात, काले धाले धालो नाटकां जात्रा त्यो सगळ्यो कारणीभूत जातात आणि तितूनसून निपजतात जागतिक पातळीचे कलाकार। आज भारत देश आमच्या भारताची एक प्रमुख गायिका असा लता दीदी, तिच्या गळ्यासून झाला।